हनुमान बोला बोल जय जय हनुमान अंजनीचा सुता तुला रामाच वरदान अंजनीचा सुता तुला रामाच वरदान एकमुखान बोला बोल जय जय हनुमान एकमुखान बोला बोल जय जय हनुमान बोला बोला जय जय हनुमान।
अंजनीचा सुता तुला रामाचं वरदान, अंजनीचा सुता तुला रामाचं वरदान, एक मुखानं बोला बोला जय जय हनुमान, एक मुखानं बोला बोला जय जय हनुमान, हे राम लक्ष्मण जानकी जय बोला हनुमान के, हे राम लक्ष्मण जानकी जय बोला हनुमान के, हे राम लक्ष्मण जानकी जय बोला हनुमान के, हे राम लक्ष्मण हे साधकांना सहजोगाची माहिती तसेच जागृतीचा कार्यक्रम चालू आहे, तर सर्वांनी त्याचा लाभ घ्यायचा आहे. प्रचार प्रसार माऊलीने ठोठावले दार हे लोक
ಜಾಗವಿಲಿ ಅಂತರೆ शारदाश्रम हायस्कूलमधून त्यांनी पूर्ण शिक्षण पूर्ण केलं, ग्रॅज्युएशन केलं,
गरवारेमध्ये कामाला होते. त्याच्यानंतर गरवारेनंतर त्यांनी एक सरकारी नोकरी पकडली आणि तिथून त्यांनी सेवानिवृत्ती पत्करली. पण गणेश कोडेकरांचं सांगायचं झालं तर आज पुण्या 7 बिल्डिंगमध्ये त्याच्यासारखं सुंदर अक्षर मराठी कोणाचंही नव्हतं. असे आमचे मित्र आणि आमच्या मंडळाचे आधारस्तंभ गणेश कोडेकर यांना मी विनंती करतो की आपण व्यासपीठावर यायचं आहे आणि त्यांचा सन्मान आमच्या मंडळाचे सचिव श्री अजित नाईक करतील. आपण त्यांचा स्वीकार करायचा आहे. धन्यवाद गणेशजी, धन्यवाद अजितजी. तसेच आज हा जो आम्हाला कार्यक्रम साठी पुढाकार घेतला आणि बऱ्याच दिवस ते आम्हाला सांगत होते की बाबा आमच्या गुरुंचा एक कार्यक्रम आपल्याला इथे करायचा आहे आणि तो करूया, तर ते आमचे मित्र आणि मंडळाचे सभासद आणि मंडळाचे क्रीडा प्रमुख आणि बचपनात त्यांचा इथे गेला लक्ष्मी स्टोअर्स म्हणून त्यांचं गादीचं दुकान होतं आणि तिथपासून ते म्हणा त्यांचे भाऊ म्हणा त्यांचे वडील मंडळाच्या कार्यात हिरिरीने भाग घेत होते. आता कालांतराने त्यांचे वडील नाही आहेत. असे आमचे मंगेश राणे मी त्यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर यायचं आहे. आणि आमचा मिस्टर उल्हास मोरे हे त्यांना पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करतील. धन्यवाद मंगेश राणे, धन्यवाद उल्हास मोरे. आता पुढील कार्यक्रमासाठी मी आपल्याला विनंती करतो की आपण करतो.